आता घर बसल्या नाश्त्याचे व जेवणाचे सर्व प्रकारचे कोणतेही चमचमीत पदार्थ मागवा एका फोनवर दत्विकी फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या मार्फत। नमस्कार, आपण पाहत आहात KDM's लाई अपडेट। मंगळवार दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी डोंबिवली पश्चिम ह प्रभाग क्षेत्र अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रीय अग्निशमन दिवसानिमित्त सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती। आग विझवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती सुद्धा देण्यात आली। त्यासाठी सामान्य नागरिकांचा सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळाला। तसेच नागरिकांनी सुद्धा आग विझवण्याचा सराव केला। प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी ह प्रभाग क्षेत्र अग्निशमन दलाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। अशाच प्रकारे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हे आपल्याला इथे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। पहिल्यांदा आपण 100 त्या आगीच्या जवळ घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर त्याचं जे सील असेल ते आपण ब्रेक करायचं, तोडायचं ते सील। सील तोडल्यानंतर त्याला एक सेफ्टी पिन असते, ती काढायची आहे। काढल्यानंतर आपण त्या नोझलला डाव्या हातामध्ये पकडून आणि उजव्या हाताने त्याचं नॉब दाबायचं, म्हणजे त्याचं जे बघा कसं त्याच्यातनं जो DCP पावडरचा जो लोट त्या आगीवर गेला आणि आग क्षणामध्ये ती विझण्यात आली। याप्रमाणेच आपण मोठमोठ्या आगी अशा ह्या विझवत असतो। आणि सुरुवातीच्या ज्या लहान प्रमाणातल्या आगी आहेत त्याच्यावर ह्या एक्टिव्हिटीचा खूप असा वापर केला जातो। म्हणून आपण न घाबरून जातात हे कसं वापरायचं हे शिकलं पाहिजे। आपल्या सर्व बिल्डिंग किंवा इमारतींमध्ये असे खूप सारे राहत असे आता नागरिकांना हे जाणवतं आलं। बघा DCP पावडरचा जो त्या आगीवर जातोय आणि एक क्षण आहे की नाही अजून कुणी इच्छुक असेल तरी या पुढे या।